नमस्कार मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीचं दाखवलं होतं की कशा प्रकारे कोलंबियावरती चढत होत्या। आत्ता आज पौर्णिमा आहे आणि पूर्ण पूर आलेला आहे, तुम्हाला नदी भरलेली दिसते, पूर्ण सगळीकडे पूर आला आहे। तर आज मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारात तिकडे मासे उड्या मारत आहेत। याला म्हणतात माशांची वळगण आणि ते बघण्यासाठी घरातली सगळी मंडळी पण आलेले आहेत। ते पलीकडे आपला संदीप आहे, इकडे आभा आणि रमा आहेत, गजानन मामा आहे त्यांच्याबरोबर, सगळेजण आहेत। ते कॅमेरा ठेवला आहे एक ते टिपाण्यासाठी। आपण इकडे सगुणाबागेमध्ये जिथे हे पाणी खालती येतं आणि नदीला मिळतं आणि नदीचं पाणी येतले मासे इकडे वरती चढतात, त्यांच्यासाठी आपण इकडे हे ब्रिज तयार केलेले आहे। ह्या ब्रिजमुळे माशांना वरती चढायला सोपं होतं। स्पेसिफिकली वळगणीसाठी हे ब्रिज आपण तयार केलेले आहेत। खूप जवळ जाऊ शकत नाही तर सगळे मासे पळून जातील, पण तुम्हाला असे एक मासे दिसत असतील वरती उड्या मारताना। त्याच्यामध्ये कोणते मासे आहेत ते बघण्यासाठी आपण आता पाग मारून बघणार आहोत। हे सगळे जंगलीच मासे आहेत, आपल्याला आपल्या तलावांमध्ये नको आहेत, पण आता आपण जरा पाग मारून बघूया इकडे कोणत्या प्रकारचे मासे येतात। आपल्याकडे दोन प्रकारचे पाग आहेत, एक मोठ्या माशांसाठी आणि एक बारक्या माशांसाठी। रब्बर रब्बर मारला पाग। सो मंडळी, आपल्याला हा डाकू मासा मिळाला, काढ त्याला बाहेर। बरेच छोटे छोटे मासे आहेत इकडे, बरेच छोटे छोटे मासे आहेत तिकडे, पण पागायला इकडे चांगली जागा नसल्यामुळे हा वरचा एकच डाकू मासा आपल्याला मिळाला आहे। त्याला डाकू ह्याच्यासाठी म्हणतात, इंग्लिशमध्ये याला स्नेक हेड असं म्हणतात। एकदम गुळगुळीत असतो, तुम्हाला दिसत असेल एकदम गुळगुळीत आहे, आणि याला डाकू ह्याच्यासाठी म्हणतात की कधीच हातात पागात येत नाही। आता तो मासे खाण्याच्या तंद्रीमध्ये असेल। हा एकदम मोठा प्रिडेटर आहे, हा सगळे छोटे मोठे मासे संपवण्याचं काम करतो, पिल्लं संपवण्याचं काम करतो। त्याला एकदम दात पण डेंजर आहे ते बघा। आणि आत्ता जर का हे बघा दिसतंय का नाही माहीत नाही मला, पण याला एकदम डेंजर दात पण आहेत। आणि हा व्हाईट पेस्ट आहे एकदम, हा आपल्याला आपल्या तलावांमध्ये अजिबात नको आहे मासा। हा मासा आपण हे मासे जे आहेत हेच मासे गेल्या एका काही व्हिडिओजमध्ये काही गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हेच सगळे जे जंगली मासे आहेत ते ह्यांच्यावरती चढतात, आपल्या तलावांमध्ये जातात, आणि तलावांमधले आपले सगळे जे मासे आहेत जे आपल्याला वाढायला पाहिजेत, ज्यांची आपण अंडी ज्यांची आपण पिल्लं आणतो त्या सगळ्या पिल्लांना हे मासे खाऊन टाकतात। त्याच्यामुळे हे मासे आपल्यासाठी बेस्ट आहेत आणि त्यांना आपण संपवतो। आता हा मासा मिळाला, ह्याच्यामध्ये अजून कोणते बारकू मासे आहेत? त्याच्यामध्ये अजून मळ्या, रेडी, त्याच्यानंतर करावली, शिवडा, वाव चिवणा, सफेद चिवणा, काळा चिवणा, त्याच्यानंतर मग वालंजी म्हणतात, शिवड्यासारखाच प्रकार असतो वालंजी, चवीला चांगले असते। नाही पण ते म्हणजे असे सगळे नदीचे जे वेगवेगळे बेस्ट मासे जे आहेत हे सगळे आता ह्याच्यामध्ये आहेत। हे सगळ्या प्रकारचे मासे आता वरती चढण्याचा प्रयत्न करतात। आता थोडा उशीरच झालेला आहे नाही का, आता वळगणीसाठी थोडा उशीर झालेला आहे, पण आपल्या इकडे सगुणाबागेत उशीर आहे, पाणी असं लागलंय तरी पण आपल्याकडे दिसत आहेत मासे वरती चढताना। पण इतर सगळ्या लोकांनी आता भरपूर हे सगळे मासे खऊल वगैरे नाही का, मोठे खऊल वगैरे, चिवडा हे सगळे, आता कानोसा, हे सगळे मोठे मोठे मासे माणसांनी मारून आता झालेले आहेत। आणि ह्या माशांची चव पण वेगळीच असते ना बारकू, मस्त चविष्ट, एकदम चविष्ट मासे, एकदम चविष्ट। ठीक आहे, आज बघू मंडळी, आज पूरजन्य परिस्थिती आहे आणि सगुणाबागेमध्ये पूर येणार नाही अशी आपण देवाला प्रार्थना करूया। तिकडे आपलं दत्त महाराजांचं मंदिर आहे, पौर्णिमा असल्यामुळे पूर्ण चंद्र असल्यामुळे आकाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती आज सगळीकडे असण्याची शक्यता आहे। धन्यवाद।